जेवढे कोणते लाईक्स येते आणि सबस्क्रायबर्स येते त्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्रायबर मागे आपण 50 रुपये डोनेशन करायचं ठरवलं. मॅडमने फार परेशान कर दिया आहे सब चीजों का मुजरिम अनिरुद्ध चौहानी. तुम्हाला पहिली अनाउन्समेंट तर डिक्लेअर केली मी पण सेकंड अनाउन्समेंट सांगायची राहिली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मी टॉपिक आले त्याच्यावरच तुम्ही समजून गेला असाल की आत्ता ही वेळकाळ काय चालू आहे. तर पुण्यामध्ये आगमन होत आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं आणि त्यासाठी आपली पुण्यनगरी ही पूर्णपणे सज्ज झाली आहे. वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे आपल्या पुण्यनगरीवरती. त्यांनी ही जी रूढी परंपरा ही चालू ठेवलेली आहे कित्येक वर्ष. आता या वारकरी संप्रदायासाठी आपण काय करणार आहोत हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल, कारण आपण त्याच्यासाठीच रेडी झालो आणि निघालोय. संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे. काय काय गोष्टी आपल्याला आपल्या पाकिटातून करता येतील तेवढा आपण करू. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला 2 अनाउन्समेंट करणार आहे. त्याच्यापैकी पहिली अनाउन्समेंट म्हणजे जेव्हा वारकरी संप्रदाय आपल्या पुण्यामध्ये येईल आणि त्यावेळेस आपण ज्या काही गोष्टी या वारकरी संप्रदायासाठी करू, तर तो व्हिडिओ जेव्हा लाईव्ह जाईल आपल्या चॅनलवरती त्यावेळेस त्या व्हिडिओला जेवढे कोणते लाईक्स येते आणि सबस्क्रायबर्स येते त्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्रायबर मागे आपण 50 रुपये डोनेशन करायचं ठरवलं. एक थोडंफार अनुमान लावा की लेट सपोज व्हिडिओला 100 लाईक्स जरी आले तर 100 लाईक्स मागे आपण देणार आहोत 5000 रुपये. आणि हे पैसे आपण देणगी स्वरूपात कोणत्या ना कोणत्या तरी संस्थेसाठी नक्कीच करू. जर अमाऊंट जास्त असेल तर नक्कीच आपण संस्थेसाठी करू आणि जर अमाऊंट छोटी असेल तर आपण ती कोणत्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कुठे ना कुठेतरी आपण ते दान करू आणि त्याचा पण व्हिडिओ आणि जे काय अॅनालिटिक्स आहे हे मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. आपला चॅनल ही एक आपली एक फॅमिली आणि या फॅमिलीचा तुम्ही एक अविभाज्य घटक आहात. तुमचं एक लाईक म्हणजे 50 रुपयाचं डोनेशन, एवढा विचार करा. जे पैसे आपण देणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा पण एक मोलाचा वाटा आहे हे समजून तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा. तुमचा एक लाईक हा कोणाची तरी जिंदगी सुधारू शकते. ओके गाईज, तर आता आम्ही निघालो आहोत भवानी पेठेत आणि आम्ही पोहोचू आता 15 मिनिटात. तर तिथे बघूया आता काय काय ऑप्शन आहे. जसं अनिरुद्धने सांगितलं तुम्हाला की काहीतरी आम्ही घ्यायचा प्लॅन करतोय वारकऱ्यांसाठी, तर आता तिथे काय काय ऑप्शन्स आहेत, काही खायला मिळेल का किंवा काही पाणी, अजून काय म्हणजे ऑप्शन्स बघूया अवेलेबल आहेत, शोधावं लागेल थोडंसं. आता आम्ही आलेलो आहे भवानीपेठेमध्ये आणि इकडे जर बघताल तर सगळी तयारी जय्यतपणे चालू आहे. सगळं काही इकडे या कमानीला पुढच्या कमानीला पण चालू आहे. आता आपण इकडेच एक्सप्लोअर करतोय ऑप्शन्स की आपण काय काय करू शकतो, लेट सी. सो आम्ही गेलो होतो आस्था एंटरप्राइजेस. आस्था एंटरप्राइजेस हे पूजाच्याच धीरांचं आहे. त्यांनी आपल्याला अजून पण काही ऑप्शन्स सजेस्ट केले ज्याच्यामध्ये आपण बेसिकली फरसान वगैरे घेऊ शकतो किंवा गुडदाणी घेऊ शकतो. आता तिकडे चाललो आहे, त्यांनी काही दुकानं सजेस्ट केली आहे. लेट्स सी तिकडे आपल्याला काय काय ऑप्शन्स भेटतात. आम्ही आत्ता आलो इकडे न्यू बालाजी नमकीन, जय बालाजी नमकीनला, आणि आम्ही तर थांबली इकडे लाईनी. होलसेलर त्यांच्याकडे बरेच काही ऑप्शन्स आहेत नमकीनचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला फरसान म्हणजे उपसाचा चिवडा पण भेटून जाईल. लेट्स सी. मॅडम ने फार परेशान कर दिया आहे की आम्ही आता ट्राय करतोय आणि मी माझ्यासाठी घरी पण काहीतरी घेतलंच पाहिजे. ओके गाईज, तर आपण घेतलेला हे उपवासाचा चिवडा, तिखट चिवडा घेतलाय. आता आपण असे विचार करतोय की आपण त्याचे 101 पॅकेट्स बनवायचे उपवासाच्या चिवड्याचे. उपवासाची राजगिरा वडी जी असती ती पण आपण एका ठिकाणी बोलून ठेवलेली आहे आणि त्याच्या पण आपण असं म्हणतोय की 101 वड्या घ्यायच्या आणि प्लस
पाणी पण घ्यायचं. राजकीय रवडीसाठी थोडासा वेळ लागेल, बट लेट्स सी. अनिरुद्ध कुठे चालला आता? मला त्याच्यावरती बसून जायचं. जा जा म्हण ना. मग ते ना ते म्हणतील बाळा तू बस. नाही मी बसतो, तू मला ढकलत नाही. आम्ही आता वड्या घेऊन आलेलो आहोत. एका अनिरुच्या मित्राच्या ओळखीने आम्हाला वड्या मिळालेल्या आहेत, राजगिरा वडी. तर त्याचं पण आम्ही काम करून आलेलो आहोत. हे बघा इथे. चला तर आता. इथे एवढी गर्दी असते ना, चालायला काय इथे म्हणजे अजिबातच जागा नाहीये. गाड्या अशा इकडून तिकडून येत असतात. तर आता बघूया, आम्हाला आता पाण्याच्या बॉटल घ्यायच्यात जिथे आम्ही पहिल्यांदा गेलेलो आस्था एंटरप्राइजेसमध्ये. अनलॉक अनिरुद्धलाच करावा लागतंय. नवरा कामगार सेना. ठेवा आहे का जागा? ओके. हे पण पॅकेट अजून एक होत ना? नाही टाकलं मी त्याच्यात. त्यांनी कसं आपल्याला एक काढून दिलं होतं. अशी काय ऍक्शन? ओके. सो राजगिरा वडी झाली आहे. प्रसन्नाचा चिवडा पण झालेला आहे. आता फक्त पाणी राहिले. तर आस्था एंटरप्राइजला जाऊ आणि तिथून पाण्याच्या बाटल्या पण घेऊ. चलो. आता हे आम्ही बॉटल्स ठेवतोय आत. अनिरुद्ध एक एक बॉक्स आणतोय. अनिरुद्ध बसतील का सगळे? किती राहिलेत? कोण गाडी चालवतोय? कोण चालतरी वाढा गाडी? चमू तू गाडी चालवतीय? अरे बापरे काय भारी गाडी चालवतोय युवरानी. अरे पण तू शिकली का ती गाडी? अरे मी तुझ्याशी बोलते, तिकडे नाही तोंड करायचं. तू शिकली कधी सांग? सांग. 2 वर्षांपूर्वी शिकले. कधी? कोण कोण कोण? मला नाही कळालं. बघा आता 2 वर्ष ना. अच्छा आता कोण आले? बाबा आले युरानीला घ्यायला. बाय बाय चमू. बाय, गुड नाईट. ओके. तर आता आम्ही निघालो आहोत सिटीतून आणि आम्ही आता चाललोय ऍक्च्युली स्नेहाकडे. तर स्नेहाला आम्ही पिक करणार आहे आणि तिथून मग आम्ही जाणार आहे घरी आमच्या. तर आता बघूया काय म्हणजे. आता कंटाळा तर आलाय तसा, बरेच 10 वाजलेत. आम्ही युरानीला भेटलो आणि दादांना वगैरे भेटलो आणि मग त्यानंतर मग आम्ही त्यांना भेटून निघालो. मग तिथे आम्ही पाणीपुरी खाल्ली थोडीशी. आणि आता बघू 10 वाजलेत. आता पोहोचायला तरी आम्हाला आता स्नेहाकडे जायलाच 15-20 मिनिटं लागतील. 15 मिनिटंच लागतील आणि मग तिथून तसंच लोगाव. 10 वाजलेत त्यामुळे एकदम रोड एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बऱ्यापैकी. आणि तसंही आज सॅटरडे त्यामुळे जास्त ट्रॅफिक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, स्नेहाला सांगितलं होतं मी 1 पाऊण तासात पोहोचेल, पण आता 1 तास झाला आहे मी अजून पोहोचले नाही. पण आता मी 10 मिनिटात पोहोचेल तिकडे. तर मग काय आता, हे तर वेळ तर झालाय खूप, आता काही करू नाही शकत. आणि सगळा वेळ अनिरुद्धमुळे झालाय. सब चीजों का मुजरिम अनिरुद्ध चवानी है. हाँ, फिर तुम कुछ नहीं करती है ना? मैंने कुछ नहीं किया.
अरे तुम्हारी झाकली मूठ 1.25 लाखाची रेती गिळ के गप्प रेते तुम याचा अर्थ काय जरा समजून सांग काय म्हणजे मनात आलं टाकून बरच हा बघा आरसा तर माहित नाही आणि बोलतो किती मग तू दाखवलं का आपण काय काय घेतलं वारकऱ्यांसाठी दाखवलं ओके मगाशीच दाखवलं होतं आम्ही इकडे बरंच सामान घेतलंय आता बघू स्नेहा बिचारी तिच्या अंगावर काही पडू नये म्हणजे झालं सामान तुम्हाला पहिली अनाउन्समेंट तर डिक्लेअर केली मी पण सेकंड अनाउन्समेंट सांगायची राहिली तर सेकंड अनाउन्समेंट ही आहे की आम्ही आपल्या चॅनलवरती एक नवीन सीझन चालू करतोय आणि तो सीझन हा राहणार आहे पावसाळा म्हणजे मान्सून सो असे काही अनएक्सप्लोर्ड प्लेसेस काही हिडन जेम्स ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्र आम्ही एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलद्वारे सो स्टे ट्यून आणि जो मान्सूनचा किंवा पावसाळ्याचा जो सीझन आहे तो तुम्ही नक्कीच बघत राहा आणि याच पावसाळ्याचा आनंद लुटत राहा आपल्या चॅनलद्वारे आणि विसरू नका वारकऱ्यांसाठी आपण जे काय करतोय ज्या काही गोष्टी आपण देणार आहे त्याचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुमचं एक सबस्क्रिप्शन किंवा एक लाईक म्हणजेच 50 रुपीजचं डोनेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीमार्फत आपण हे सगळं डोनेशन करतो आहे चलो देन बाय सी इन द नेक्स्ट व्लॉग Oh, 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 oh